नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला योगिता संदर्भात थोडंसं बोलायचं आहे तर काल एक त्यांचा व्हिडिओ मी पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये त्या खूप म्हणजे दुःखी होत्या म्हणजे त्यांनी टायटल पण असं टाकलं होतं की मी खूप दुःखात असतं असं करू नका म्हणजे मला वाटलं की काय म्हणजे नेमकं झालं काय दुःख घरातील जो फॅमिली प्रॉब्लेम असतो त्या संदर्भात काहीतरी असेल असं मला वाटलं होतं म्हणून मी सहज तो व्हिडिओ ओपन करून पाहिला तर त्यामध्ये थोडंसं वेगळं काही होतं तर दुःखाचं कारण असं होतं की ती म्हणे की माझं सबस्क्रायबर खूप कमी होतात आणि व्ह्यूज पण कमी येतात तुम्ही मला लाईक करत नाही शेअर करत नाहीत आणि सबस्क्राईब पण करत नाहीत आणि वीस आता ता त्या ताईची आय डी वीस हजारापर्यंत आलेली आहे म्हणजे वीस हजार झालेली आहे कम्प्लीट आणि खूप छानपैकी त्यांचे चॅनल ग्रो होत आहे लोकांनी त्यांना सर्वांनी छान प्रकारे त्यांना सपोर्ट पण केलेला आहे तरीसुद्धा या ताई म्हणत आहेत की माझे सबस्क्रायबर व्ह्यूज कमी होत आहेत तर म्हणजे जो कोणी समजा असं वाटत असतं प्रत्येकाला आपलं चॅनल ग्रो झालं पाहिजे आपल्याला व्ह्यूज झाल्या पाहिजेत कारण की आपण त्या सं त्या माध्यमातून आपण इन्कम म्हणजे पैसे कमवत असतो म्हणून आपल्याला कुठेतरी वाटणं हे साहजिकच आहे आणि तसं पाहिलं तर ताई सबस्क्रायबर हे व्ह्यूज देतो कमी जास्त प्रमाणात होतच असतात त्यामुळे एवढं काही तुम्ही खूपच टेन्शन घेतलं आणि खूपच तुम्हाला वाईट वाटतं तर एवढं काही वाईट वाटून देऊ नका किंवा टेन्शन पण घेऊ नका सबस्क्रायबर हे कमी जास्त होतच राहतात आणि व्ह्यूज पण कमी जास्त येत असतात कधी एखादा व्हिडिओ खूप व्हायरल होतो त्यामुळे जास्त व्ह्यूज येतात आणि कधी कधी खूप कमी पण येतात त्यामुळं एवढं काही लोड घ्यायचा नाही किंवा टेन्शन घ्यायचं नाही सबस्क्रायबरसुद्धा हे वाढतच राहतात क्वचित कधीतरी कमी पण होतात ते त्यामुळं एवढं पण त्याचा विचार करायचा नाही आणि दुसरी गोष्ट अशी की त्या म्हणजे व्ह्यूवर्सला बोलत आहेत की तुम्ही मला सपोर्ट करत का करत नाहीत माझे म्हणजे व्ह्यूज वाढत नाहीत तुम्ही असं का करता माझ्यासोबत एकतर मला मला खूप वाईट वाटतं मला मला खूप दुःख होतं तु, म्हणे तुम्ही असं करत जाऊ नका तर सर्व व्ह्युअर्सला पण आणि स सबस्क्रायबरला पण माझी असे विनंती आहे की खरंच म्हणजे परिस्थिती आपल्याला सर्वांना त्या ताईची माहिती आहे तर तिला सपोर्ट करत जा आणि तुम्ही आत्तापर्यंत खूप छान प्रकारे तिला सपोर्ट केलेला आहे आणि अशाच पद्धतीने पुढेसुद्धा तिला सपोर्ट करत राहा कारण की तिचा फॅमिली मॅटर आपल्याला माहीतच आहे तिचं जे काही असेल घरातील इन्कम वगैरे किंवा घर खर्च सगळं काही तिला स्वतःच्या जीवावर करावं लागतं स्वतः आणि दाजी पण तिला माहिती आहेत कसं म्हणजे घरात पाहिजे तेवढं सपोर्ट करत नाहीत कसे म्हणजे कायम बाहेर राहत असतात आणि ती एकटी असती तिला सगळं घर सांभाळावं लागतं अशा परिस्थितीमध्ये तिला आपल्या सपोर्टची गरज आहे म्हणूनच आपण सर्वांनी मिळून तिला नक्की सपोर्ट करूया आणि हो ताई तू पण टेन्शन घेऊ नको कारण की आम्ही सर्वजण तुला नक्कीच ॲज अ व्हिवर म्हणून नक्कीच तुला सपोर्ट करणार आहोत धन्यवाद